तर उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागलाय. यातच आता हरिद्वारमध्ये अतिवृष्टीमुळे गंगा नदीपात्रात पूर आलेला आहे. पुरामुळे अनेक वाहनं अक्षरशः खेळण्यासारखी वाहून जाताना दिसत आहेत. हे हरिद्वारमधली आपण दृश्य पाहतो आहोत. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या पात्रात पूर आलेला आहे आणि त्यानंतर ह्या गाड्या ज्या आहेत त्या खेळण्यासारख्या वाहून जाताना पाहायला मिळत आहेत. हरिद्वारमध्ये मोठा पूर आल्यानं ही दृश्य जी आहेत ती भयावह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत.